बड़ा चनावन गंगाखेडला शूटिंग साठी आलो होतो तेव्हा इथं कळलं की इथला जो राज्य महामार्ग आहे राज्य महामार्गाचं राष्ट्रीय महामार्गाचं अरुंदीकरण होणार होतं. इथलं झाडं कापायची सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशीच मी झाड बघितलं कापताना आणि लगेच त्यांना जाऊन भेटलो. इकडे जे भोपळ्या नावाचे आमचे इंजिनियर आहे त्यांना विचारलं, त्यांनी माहिती काढली. 320 झाडं तुटणार होती. मग आम्ही म्हटलं की ही झाडं तुटता कामा नाही. तिथले मुख्य दोन वडाची झाडं तिथं वाचू शकतात. आमचे पानसरे काष्टीचे आहेत, त्यांना ही सगळी घटना सांगितली. मग त्यानंतर आम्ही इकडं आलो आणि आज हे वडाचं झाड आहे. हे साधारण 1958 साली जो रस्ता झाला होता त्यावेळेला लावलेला आहे. त्याला जवळजवळ 60-62 वर्षाचं हे वय आहे त्याचं. आणि असं झाड एका तासात कापलं जाणार होतं पण ते आपण वाचवलं आहे आणि त्याला आता ट्रीटमेंट देत आहोत की त्याचा भार कमी केला, त्याचं वजन कमी केलं, त्याच्या बाजूनं एक 8-10 फुटाचा खड्डा काढला, त्याच्या मुळ्या जिवंत केल्या, त्याला कोकोपीट लावणार, मग त्याला ट्रीटमेंट देणार, केमिकलची ट्रीटमेंट देणार, त्या मुळ्या वाढणार आणि महिनाभरानं त्याच्या मुळ्या वाढल्या, त्याचं अन्नपाणी जी ताकद झाली की 70% मुळ्या कमी कट करणार, त्याला परत वाढवणार, मग परत 30% तोडणार. तर थोडक्यात एका माणसाचं ऑपरेशन करताना जसं ऑपरेशन होतं तसंच ऑपरेशन ह्या झाडाचं झालेलं आहे आणि अजून एक झाडाचं पण ऑपरेशन करणार आहे. मला वाटतं पहिल्यांदा जेव्हा मी हे सांगितलं असं करणार तेव्हा ABP न्यूजवाल्याचे पंकज सर आले आणि ताबडतोब महाराष्ट्रात ही बातमी दाखवली. नंतर परत ABPवाले आले तर आहे आणि त्यांनी सांगतात की हे महाराष्ट्रातली पहिली घटना असेल की रस्ता रुंदीकरणामध्ये झाडं फक्त कापलीच जात नाही, कापली नकोत जाऊ तर ती परत लावूसुद्धा शकतो आपण. त्याच्यासाठीचं हे ऑपरेशन आमचे पानसरे सर त्यांनी केलेलं आहे आणि हे ऑपरेशनचं काम चालू आहे. सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. ह्या झाडाचं जे ऑपरेशन होतं आहे, जसं पूर्वी कधी कॅन्सरवरनं कॅन्सर बरा होतो याच्यावर विश्वास नव्हता, मग आता गावोगाव कॅन्सर हॉस्पिटल व्हायला लागली, तसं झाडाचंसुद्धा ऑपरेशन होतं आणि ते परत टिकू शकतं. कारण झाड फक्त कापणं आणि मारून टाकणं एवढंच हे नाही. जसं आपल्या सरकारचा नियम असतो की बाबा बाबळ कापायला परमिशन आहे, चंदन कापायला परमिशन आहे, आणि तसं माणसं कापायला किंवा माणसं मारायला पण परमिशन दिली तर चालेल का? तसं ह्यालासुद्धा जीव आहे, ह्यालासुद्धा भावना आहेत, तर ते आपण जपलं पाहिजे आपल्यासाठी सगळ्यांसाठी. तर धन्यवाद सगळ्यांनी. मला वाटतं सांगायची काही गरज नाही. धन्यवाद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.